गाठी भेटी या कार्यक्रमात मी प्रणव पटवर्धन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना प्राणी फार आवडतात काहींचा प्राणीप्रेम हे फक्त कुत्र्यापर्यंतच मर्यादित असतं तर काहींना खरोखर सर्वच प्राणी आवडतात या सर्व प्राण्यांपैकी एका प्राण्याला आपल्याकडे फार महत्त्व दिलेलं आहे ते म्हणजे हत्ती अगदी गजांत लक्ष्मी अशा नावाने ज्याचा उल्लेख केला जातो तो हत्ती परंतु आपल्या पुराणात धर्मात संस्कृतीत इतिहासातही हत्ती आहे म्हणून त्या हत्तीचा अभ्यास आपल्यापैकी किती लोक करतात तर चला भेटूया आजचे आपले पाहुणे आनंद शिंदे यांना ज्यांनी या हत्तीचा अगदी सखोल अभ्यास केला त्याची भाषा जाणून घेतली त्याचं निसर्गातलं स्थान जाणून घेतलं आणि या हत्तीबद्दल खूप जास्त माहिती मिळवली नमस्कार आनंद सर नमस्कार न्यूज टंकामध्ये तुमचं मनापासून स्वागत थँक्यू सर हत्तींबद्दल माहिती मिळवण्यापूर्वी किंवा मा, हत्तींची भाषा जाणून घेण्यापूर्वी आपण एका नावाजलेल्या वृत्तपत्रामध्ये फोटोग्राफी डिपार्टमेंटचं हेड म्हणून काम करत होतात तर एक पत्रकार एक फोटोग्राफी करणारा पत्रकार तिथपासून ते हत्तींमधला एक तज्ज्ञ हा जो तुमचा प्रवास आहे हा नेमका कसा झाला याची सुरुवात कशी झाली फोटोग्राफीमुळेच ही सुरुवात झाली म्हणजे माझं ज्यावेळी केरळला ट्रान्सफर झाली होती त्यावेळी तिथे गेल्यावर मी काहीतरी करावं अशी माझे जे मेंटॉर आहेत बंदीप सिंग त्यांची इच्छा होती आणि तिकडे गेल्यावर काय करावं याचा मी शोध घेत होतो किंवा अभ्यास करत होतो त्या ह्याच्यामध्ये मी झिरोईंग जे केलं होतं ते कलारी पैठू किंवा कथकली या डान्स फॉर्म आणि कराटेचं प्रकार तर ते त्या दोन्हीपैकी एक विषय निवडावा आणि त्याच्यामध्ये प काम करावा असं माझ्या डोक्यात होतं पण एक दिवशी मला बंदीप सिंग यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की अगर आप केरला में हो तो मुझे हाती दिखाल मी या एका वाक्याने आयुष्य एवढं बदलून जाईल असं त्या क्षणी तरी मला वाटलं नव्हतं हो पण जो काही बदल घडला तो या एका वाक्यामुळेच घडला आणि जे काही माझं पहिलं फील्ड होतं किंवा आहे फोटोग्राफीचं त्याच्यामुळेच मला हत्ती समजायला फार मोठी मदत झाली अच्छा म्हणजे तिथे तो जो फोटो प्रोजेक्ट चालू केला तो फोटो प्रोजेक्ट चालू असताना ते फोटो परत परत बघितले जायचे एक अभ्यास म्हणून त्याचे छोटे छोटे व्हिडिओ काढले होते ते, ते व्हिडिओज बघितले जायचे आणि तेव्हा लक्षात आलेली पहिली गोष्ट म्हणजे हत्तीचं स्वतःचं एक बिहेवियर पॅटर्न आहे आणि त्याची वागण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीतच तो सदैव वागत असतो आणि त्याच्यानंतर त्यांची बॉडी लँग्वेज कशी आहे मग चिडल्यावरती ते कसे उभे राहतात शांत असल्यावर कसे उभे राहतात लाडात आल्यावर काय करतात अशा सगळ्या एक एक एक, एक त्यांच्या ज्या बॉडी लँग्वेज आहेत त्या समोर यायला लागल्या आणि त्यातला इंटरेस्ट जो होता अभ्यासाचा तो वाढायला लागला आणि त्याच्यातनं पुढे एका बेबी एलिफंटचं शूट करत असताना तो जे काय एक सतत आवाज काढत होता त्या आवाजाचा अर्थ काय किंवा तो आवाज का काढतो आहे हे ज्यावेळी मी माहुताला विचारलं त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की इथे फार गरम होत आहे म्हणून तो आवाज काढतो आहे पण सूर्यास्तानंतर गारवा झाला तरी तो आवाज येत होता मग हा हा ज्यावेळी फोटो प्रोजेक्ट एक दोन तीन महिने पूर्ण झाले त्याच्यानंतर मला तिकडे डॉक्टर जेकब अलेक्झांडर भेटले की ते भारतातले सगळ्यात सिनियर झू व्हेटरनरी डॉक्टर आहेत आणि प्रचंड अनुभवी डॉक्टर आहेत ते तर त्यांना मी तो आवाज रेकॉर्ड करून ऐकवला की तुम्हाला काय वाटतं या आवाजाबद्दल किंवा हा कसला rumbling, आवाज आहे त्यावेळी त्यांनी मला सांगितलेली पहिली आणि शेवटची गोष्ट म्हणजे दिस इज कॉल्ड रमलिंग अ कम्युनिकेशन लँग्वेज ऑफ एलिफंट मग हा एकच आवाज आहे का हत्तीचे आणखीन काही आवाज असू शकतात का ह्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि जॉईस पुली ही जी हत्ती अभ्यासक आहे तिच्यामुळे मला समजलं हत्ती दहा वेगवेगळ्या आवाजात संवाद साधतात अच्छा हां आणि मग तो अभ्यास करत असताना मग एक फक्त फोटो प्रोजेक्ट म्हणून जी गोष्ट सुरू झाली होती ती फार वेगळ्या पद्धतीने पुढे माला आणि हत्ती दोघांनाही उपयोगाला आली आणि हा अभ्यास अशा पद्धतीने चालू झाला आपण एखादी भाषा शिकतो तेव्हा ती सामान्यपणे आपण आपल्या आईकडून शिकतो किंवा आपल्या नातेवाईकांकडून मित्रांकडून आपल्या आजूबाजूच्या वावरणाऱ्या लोकांकडून आपण ही भाषा शिकून घेतो तुम्हाला हत्तींची भाषा किंवा आता तुम्ही जे म्हणालात रमलिंग ते कोणाकडून शिकायला मिळालं तुमचा गुरु असा सांगायचा झाला या प्रवासामधला तर तो कोण सांगाल अगदी पहिला गुरु म्हणजे कृष्णा ओके ज्यांनी तो आवाज काढला म्हणजे ज्याच्याकडे मी तो आवाज पहिल्यांदा ऐकला हत्तीचं रमलिंगचा पिच एवढा हाय असतो की आपल्या कानांना सवय नसते तो आवाज ऐकण्याची त्याच्या सहवासात राहून राहून त्या आवाजाची सवय होऊन तो समजायला लागला आणि तो त्या पिलाचा पाय तुटला होता नदीवर जाताना धडपडला आणि त्याचा पाय तुटला होता okay. म्हणून त्याला बरं वाटावं वा, म्हणून त्या आवाजाची मी मिमिक्री करायला घेतली ओके मला आजही हत्तीसारखं शंभर टक्के आवाज येत नाही कारण हत्तीचं जे रमलिंग असतं ते पोटात नाही येतं आणि एवढ्या मोठ्या पोटात नाही येतं म्हणून त्याच्यात घुमारा असतो ओके okay. माझं जे आहे ते थ्रोट रमलिंग आहे मी त्या आवाज या विषयाचा अभ्यासक पण नव्हतो पण तो आवाज त्याला बरं वाटावं म्हणून काढायला लागलो ते जे थ्रोट रम्बलिंग आहेत त्याच्यात घुमारा नाही ओके okay. प्रयत्न अजूनही चालू आहेत मग कधीतरी होईल ते पण त्याच्यातनं मग त्यांचं चकलिंग वेगळं असतं हे लक्षात आलं मग कृष्णाबरोबर बसून बसून इतर हत्तींसमोर बसून त्यांचा काही आवाज वेगळा आहे का हे ऐकण्याची सुरुवात झाली आणि त्याच्यातनं मग तो कृष्णा मूळ गुरु okay. आणि मग बाकीचे सगळे हत्ती हे गुरु म्हणूनच उभे राहिले त्या संवादाच्या बाबतीत मग ह्याच्याबद्दल सर तुम्ही अधिक डीपली की एखाद्या वेळेला एखाद्या फिमेल हत्तीचा किंवा मेल हत्तींचा विशिष्ट काळातला ऋतूनुसारचा त्यांच्या वयानुसारचा कसा फरक पडत जातो त्याच्याबद्दल अधिक मी मी नेहमी जी गोष्ट सांगतो तीच मला इथे सांगायला आवडेल की माणूस असो वा हत्ती असो बायकात जास्त बोलतात <laughs> त्याचं कारण असं आहे की फिमेल्स ज्या असतात त्या रमलिंगचा वापर करतात आणि सतत संवाद साधत असतात पण ता। मेल आहे नर हत्ती तो आपला पाय जमिनीवर आपटतो आणि त्याच्यातनं ती कंपनं सात किलोमीटर लांबपर्यंत पाठवत असतो किंवा काही हां म्हणजे सात किलोमीटर हे मी माझ्या अभ्यासातनं मी म्हणतोय पण ते काही किलोमीटर लांब तर नक्की जातात दुसऱ्या हत्तीपर्यंत ती कंपनं जातात आणि त्यांना ती पायाला जाणवून तशा पद्धतीने हत्ती नरहत्ती संवाद साधतो तो फार क्वचित रमलिंग करतो आणि ह्या रमलिंगमधनं निरोप देण्याचं काम सगळ्यात जास्त केलं जातं अच्छा म्हणजे समजा एखादा हत्ती पाण्यापाशी उभा आहे आणि दुसरा हत्ती सात किलोमीटर परिघ क्षेत्रामध्ये पाणी शोधत असेल तर हा हत्ती इकडनं रंबल करून सांगतो की इथे पाणी आहे मी माझ्या कळपाबरोबर पाणी पितो तुम्ही इथे येऊ शकता त्यांच्यामध्ये तें, वाद हत्ती हत्तीमध्ये वाद फार क्वचित होतात आणि ते फक्त मेटिंग पुरते होतात आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यापुरतं होतात अदरवाइज कोऑपरेटिव्ह असणारा सगळ्यात जास्त कोऑपरेटिव्ह असणारा प्राणी म्हणजे हत्तीच मला आतापर्यंत हत्तींबाबतचा जो पहिला प्रोजेक्ट होता बेबी एलिफंट्सवरचा त्याच्याबद्दल माहिती घ्यायला आवडेल कारण हा कोऑपरेशनचा मुद्दा आहे तर निसर्गामध्ये कोऑपरेशनची गरज कदाचित लहान मुलांना वाढवण्यासाठी जास्त असू शकते तर हत्तींच्या कळपाची व्यवस्था काय असते लहान मुलांची त्यांच्या कशी व्यवस्था असते त्याबद्दल माहिती घ्यायला नक्कीच आवडेल सर तिचा जो कळप आहे तो पूर्णपणे मातृसत्ताक पद्धती आणि त्याच्यामध्ये बेबी जन्माला आल्यानंतर पहिली दोन वर्ष त्याला कोणीही ओरडत नाही ओके okay. त्याचं जे काही चाळे असतात मस्ती असते खेळ असतात ते सगळे ते लोक खूप पॉझिटिवली एन्जॉय करतात आणि त्या खेळामधनंच त्यांना प्रशिक्षण दिलं जातं म्हणजे दुपारच्या वेळी जर आई झोपली असेल <imitation> तर पिल्लू चालत 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 आईच्या सोंडेपाशी येतं मग आई त्याला ढकलते मग ते पुढे जातं पुन्हा धडपडतं पुन्हा उलट उलटं 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 पुन्हा सोंड्यापाशी येतं पुन्हा आई त्याला ढकलते मग पुन्हा ते पुढे जातं आई झोपली असेल तर ते आईच्या पोटावरती चढतं पलीकडच्या बाजूनी खाली उतरतं जंगलातले ऑब्स्टिकल क्रॉस करण्यासाठी ह्या व्यायामाचा त्याला उपयोग होत असतो सो ते खेळाखेळातच त्याला पहिले जवळजवळ तीन चार महिने तर त्यांना धड सोंडेचा उपयोग कळत नाही काय लटकते म्हणून बऱ्याचदा पिल्लू त्याच्या सोंडेवर पाय देतं आणि खेचतं ज्यावेळी पेन होतं त्यावेळी ते ओरडतं मग त्याला लक्षात येतं की हा नाही हे काही लटकत नाही हे माझंच आहे जे आहे ते अगदी वाघासारखं सुरुवातीचे काही महिने वाघासारखं पाणी पितात ते म्हणजे तोंड अगदी पाण्यामध्ये घालून मग इतर हत्ती कसे पाणी पितायत मग ते वेगळे पितायत आणि मी असा पितोय हे त्यांना लक्षात येते आणि मग ते सोंडेचा हळूहळू वापर सुरू करतात अगदी okay. सुरुवातीला आईचं दूध म्हणजे जन्माला आलेलं पिलू पन्नास लिटर आईचं दूध पितं दिवसाला okay. त्याच्यावरतीच ते सर्वाईव्ह होतं पण हळूहळू आई त्याला गवत खाऊ घालायला सुरू करते दुधाचा okay. गोडवा आणि गवताचा कडवटपणा याची त्याला सवय झाली पाहिजे नाहीतर ते आईच्या दुधावरतीच अवलंबून राहील बरं मग ते हळूहळू ते ग गवत त्याच्या तोंडात बळेबळे भरवते सुरुवातीला म्हणजे आत्ता आमचं एक किंग नावाचं पिल्लू होतं एक महिन्याचंच होतं ते मुथंगाच्या जंगलामध्ये सापडलं होतं सेपरेटेड बेबी होतं तर ज्यावेळी त्याला दूध तर रेग्युलर चालू होतं पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला पहिल्यांदा ज्यावेळी गवत भरवलं त्यावेळी कितीतरी वेळ त्यांनी तोंडच बंद केलं नाही कारण इतके दिवस त्या गोड दुधाची सवय होती त्याच्यानंतर एकदम कडवट काहीतरी पदार्थ तोंडात आला मग आपण जबरदस्ती तोंड बंद केलं तर ते परत खाणार पण नाही मग आम्ही प, प हळूहळू त्याचा एखादा थेंब त्याच्या जिभेवर टाकायचा गव गवताची गोळी करायची दाबल्यावरती जो एखादा थेंब येईल तो त्याच्या तोंडावर टाकायचा त्याला त्याची सवय होऊ द्यायची आणि मग हळूहळू हळूहळू आता ते छान गवत खाऊन जगत आहे ओके सो ही प्रोसेस त्या सगळ्या हर्डमध्ये चालू असते म्हणजे जन्माला आलेल्या पिल्लाला प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या सेकंदाला कोणी ना कोणी हत्ती हर्डमधला जो असतो कळपातला तो सोंडेने स्पर्श करत असतो त्याला ही जाणीव करून देत असतो की तू सुरक्षित आहेस तू तुझ्या हत्तींबरोबर आहेस जसं ते मोठं होत जातं तसं तसं कळपातल्या हत्तींनी त्याला स्पर्श करण्याचा जो वेळ असतो म्हणजे पहिलं मी म्हटलं दोन तीन सेकंदाने नंतर तो वाढत जातो मग दहा पंधरा सेकंदाने मग नंतर एखाद्या अर्ध्या मिनटाने नंतर एखाद्या मिनिटांनी नंतर दिवसातनं काही वेळेला जसं जसं ते मोठं होत जातं तसं जा स्पर्श करण्याचं त्याला सिक्युअर आहेस तू हे सांगण्याची पद्धत बदलत जाते आता पिल्लाची पण रिॲक्शन अशी असते की आईने स्पर्श केल्यावर येणारा आवाज वेगळा कळपातल्या इतर हत्तीने स्पर्श केल्यावर येणारा आवाज वेगळा सो so, पिल्लाला पण कळतं की आपली आई कुठली आहे तिच्या स्पर्शाला मी कसं रिॲक्ट व्हायचं इतर कळपातली हत्ती कोण आहेत मग त्यांना मी कसं रिॲक्ट व्हायचं हे त्या पिल्लाचं पण आपलं शिकण्याचा भाग असतो आत्ता बोलताना तुम्ही किंग या पिल्लाचा उल्लेख केलात की जे आपल्या आईपासनं दुरावलं होतं तर आईपासनं दुरावलेला एखाद्या पिल्ला पिल्लाच्या जिवंत असण्याच्या शक्यता त्याचा सर्वायविंग रेट हा किती असू शकतो किंवा अशी काही उदाहरणं आहेत का की जी आईपासून वेगळी झाली कळपापासून तुटली आणि तरी सुद्धा खूप मोठी झाली अशा प्रकारचं असतं का तर त्यांच्या संगोपना संदर्भात किंवा त्यांच्या वाढी संदर्भात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल केरळमध्ये आम माझ्या अभ्यासाची सुरुवात ह्या पिल्लांमुळेच झाली ओके okay. ज्यावेळी hmm. ते कृष्णा पिल्लू बरोबर माझं इंट्रॅक्शन झालं त्यावेळी त्याच्याबरोबर गंगा पण होती okay. दोघेही म्हणजे हार्डली काही महिन्यांचं अंतर होतं दोघांमध्ये त्यांचं ॲक्शन रिॲक्शन्स ह्याचा अंदाज यायला लागला आणि तो अंदाज आल्यावरती त्यांच्या गरजा समजायला लागल्या माहूत त्यांच्याबरोबर कसं वागतायत हे कळायला लागलं माहुतांनी त्यांना कसं वागणं अपेक्षित आहे ह्याचा अंदाज मी घ्यायला लागलो आणि अशा पिल्लांकरता जगात कोणी काम केलं का ह्याची शोधाशोध सुरू केली ते शोधत असताना डॉक्टर डेफिनिश अॅल्ड्रिक यांचं काम पहिल्यांदा समोर आलं त्यांनी एक ग्रॅज्युएशन प्रोग्राम त्यावेळी तयार केला होता की पिल्लू म्हणून आलेला हत्ती हा बारा वर्षाचा झाल्यावर त्याला जंगलामध्ये सोडून द्यायचा हा ग्रॅज्युएशन प्रोग्राम मग त्याचं शिक्षण झालं आता तो जंगलामध्ये जाऊ शकतो तर मग ते करत असताना त्यांनी कसला अभ्यास केला तर त्याच्यात पहिल्यांदा असं लक्षात आलं की आईपासनं पिल्लू वेगळं झालं तर जगण्याच्या शक्यता पन्नास टक्क्यावर येतात मग त्याच्या बरोबर जो कुठला प्राणी आहे किंवा जो कुठला माणूस आहे त्यानी त्या पिल्लाला कसं सांभाळलं पाहिजे जेणेकरून त्या पिल्लाचे जगण्याची शक्यता वाढवत नेता येतील आणि एकदा का ते आता कसं होतं आईपासनं पिल्लू वेगळं झाल्यावरती ते पहिलं खाणं पिणं सोडून देतं एकटे एकटं राहायला लागतं कारण कळपामध्ये ते त्याला खूप पॅम्पर केलं जातं ना तर ते इथे होतच नाही त्याला आणून एके ठिकाणी ठेवलं जातं मग त्याच्या डोक्यात ते येऊ नये म्हणून मी काय केलं पाहिजे त्यांनी जगण्यासाठी सकारात्मक राहावं ह्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे त्याला मी कशा पद्धतीने बिझी ठेवलं पाहिजे असा सगळा मी तो अभ्यास केला आणि एक छोटासा प्रोग्राम मी त्यावेळी वन खात्याला दिला होता आणि तो प्रोग्राम ज्यावेळी वन खात्याला दिला त्यावेळी त्यांनी सांगितलं की एवढा जर तुमच्याकडे डाटा तयार आहे त्यावेळी वल्लीवर गोपीनाथन सर होते आणि त्याच्यानंतर हरिकुमार सर आले सो so, दोघेही पी सी सी एफ वाईल्ड लाईफ होते तर त्यांनी सांगितलं की यू कम अप विथ द प्रोजेक्ट हे जे तुम्हाला समजलं आहे ते आमच्या माहुतांना समजू द्या आणि त्यांना ह्याचं ट्रेनिंग द्या की कसं हॅन्डल करायचं हत्तीला किंवा पिल्लाला आणि शक्यतो हे ट्रेनिंग कसं असावं तर त्या पिल्लाला किंवा हत्तीला न मारता ते ट्रेनिंग दिलं जावं मग मी तर एक असं पिल्लू पण होतं राजा नावाचं की ते आल्यावर त्यांनी तीन दीवस काहीच okay. आणी दिवस काहीच हो खाल्लं नाही हो आणि ते जगण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत चालल्या होत्या मग त्यावेळी वनखात्याने मला तिथे बोलावून घेतलं तिथे बोलावून घेतल्यानंतर मी त्या पिल्ल्याशी इंट्रॅक्शन करायला सुरुवात केली आणि इंट्रॅक्शन करत असताना पहिल्या टप्प्यात ते माझ्याकडे बघत होतं दुसऱ्या टप्प्यात ते माझ्या दिशेने आलं तिसऱ्या टप्प्यात ते माझ्याकडे आलं आणि ते माझ्याकडे आल्यावर एकतर मला जवळ घेईल किंवा मारेल जे काय होईल ते रेकॉर्ड व्हावा म्हणून मी कॅमेरा चालू केला आणि जे काय रिॲक्शन मिळाली ती फारच वेगळी होती त्या पिल्लानी माझा हात पकडला त्याने तो तोंडात घातला आणि चोखायला सुरुवात केली जसं आईचा आचळ चोखतात आणि त्यावेळी ते पिल्लू रडत होतं सो किती ते त्या क्षणी त्याच्या आईला मिस करत होता भाऊक झालं भाऊक झालं होतं ते हे लक्षात आल्यावर किती हत्ती इमोशनल असतो बरोबर ह्याचा अंदाज यायला लागला मग हे आणि त्यात पण एक वेगळा अनुभव असा आला की राजाबरोबर राणा नावाचं दुसरं पिल्लू होतं तर ते पण दोघांमध्ये एक पाच सहा महिन्याचा अंतर होतं तो राणा माझ्या अंगावर धावून यायला लागला अच्छा म्हणजे हे पिल्लू कमजोर आहे आणि ह्याचं संरक्षण मी केलं पाहिजे हे त्या राणाला उपजत माहिती होतं राणा मोठा होता। मोठा होता ओके तू मला त्याच्याकडे अप्रोच होऊ देईना म्हणजे आधी मला राणाला कन्व्हिन्स करायला लागलं आणि त्याच्यानंतर राणाने मला त्या पिल्लाकडे जाऊ दिलं म्हणजे किती गोष्टी इंटरलिंक्ड असतात आणि किती त्यांच्या भावना वेगळ्या असतात मी अगदी छोट्या छोटी गोष्ट सांगायची झाली तर डॉक्टर डेफनी शल्ड्रिक यांचाच हा अभ्यास आहे की वयाच्या पाचव्या वर्षी एखादी फिमेल हत्तीण ही पिल्लाला ॲडॉप्ट करू शकते आणि त्याला दूधही पाजू शकते ओके okay. हो सेपरेटेड बेबीज ना तिच्या तिचं जे एलिफंट सेंटर होतं त्याच्यात सेपरेटेड बेबीज ना ज्यावेळी आईची गरज लागायची त्यावेळी ते पिल्लू त्या पाच वर्षाच्या हातीणीकडे जायचं आणि ती त्याला दूधही पाजायची मग किती त्यांच्या भावना वेगळ्या आणि त्या पिल्लाची गरज समजून घेणाऱ्या असतील बरोबर ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे आपण पिल्लांविषयी बोलण्या अगोदर तुम्ही कळपांविषयी पण सांगतात किंबहुना पिल्लांच्या संरक्षणासाठी त्यांच्या वाढीसाठी कळपांची आवश्यकता आणि हत्तींचे कळप हे मुख्यतः मातृसत्ता पद्धतीने चालणारे असतात तर तिथे असणाऱ्या फिमेल हत्तीणी आणि नर हत्ती यांचे रोल काय असतात किंवा त्या कळपांबद्दल त्यांच्या व्यवस्थांबद्दल अधिक माहिती द्या नसतात आता फिमेल हत्तीणी ज्या आहेत म्हणजे हत्तीचा जो आपल्याला कळप दिसतो त्याच्यामध्ये माद्याच जास्त असतात आणि बारा वर्षाच्या आतले नर असतात बाराव्या वर्षी नर प्रजोत्पादन करू लागतो त्यावेळी त्याला कळपातनं बाहेर जावं लागतं कारण जर ते ब कळपामध्ये म्हणजे इनब्रिडिंग झालं तर ते जे जन्माला येणारं पिल्लू असतं ते कमजोर असतं म्हणून त्यांनी आपल्या ही दुसऱ्या कळपात शोधायची असते जेणेकरून इन इनब्रिडिंग होणार नाही इथे जी म वयाने सगळ्यात मोठी हत्ती असते ती मॅट्रियाग असते आणि तिचा शब्द इतर कोणीही डावलत नाही कळपाने कुठल्या दिशेने जायचं कळपाचं संरक्षण कसं करायचं कळपाची रचना कसली कशी असली पाहिजे कळपाचा प्रवास किती तास आज झाला पाहिजे कळपाला पाणी कुठे मिळेल ह्या सगळ्याचे आडाखे तिचे बांधलेले असतात आणि त्यानुसार ती चालत असते मॅ मॅट्रियाक जी असते कळपाची प्रमुख हत्येण ती पुढे चालत असते सेकंड मॅट्रियाग मागे चालत असते आता सेकंड मॅट्रियाक का असते तर जर ही गेली तर वयाने दुसऱ्या नंबरची मोठी आहे ती मॅट्रियाक होते पण मधल्या काळात जर कळपामध्ये हत्तींची संख्या वीस पेक्षा जास्त झाली तर त्यांना लागणाऱ्या अन्नाची जी क्वांटिटी आहे ती खूप जास्त आहे मग जंगल फार मोठ्या प्रमाणात संपेल अशा वेळेला वीस हत्तींचे दहा दहा हत्ती असे दोन कळप होतात आणि ही सेकंड मॅट्रियाक ही दुसऱ्या कळपाची मॅट्रियाक होते अच्छा हां आणि मग दोन हत्तींचे कडक दोन दिशांना जातात जेणेकरून त्यांना पुरेसं अन्न मिळेल जंगल वाचेल आणि त्यांच्या गरजा त्या त्या पूर्ण करू शकतील ओके okay. सो अशा पद्धतीने याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे बॉडी लँग्वेजेस असतात ज्याच्यामध्ये सूचना केल्या जातात मग अगदी साधी शेपटी हलवण्यावरनं सगळ्यांचं लक्ष त्या मॅटेरियागच्या शेपटीवर असतं की ती शेपटी कुठल्या दिशेने हलते कशी हलते त्याचा जो लंबक आहे तो कसा आहे त्याच्यानंतर ती हत्येण फक्त चालायला सुरू करते आणि अख्ख्या कळपाला कळतं की आपल्याला या दिशेला जायचंय कुठल्याही हत्ती दुसऱ्या दिशेला जात नाही ह्या मेट्रियागचं महत्व दोन वेळेला फार प्रकर्षाने जाणवतं दुर्दैवाने एखादं पिल्लू जर कळपापासून दूर गेलं अशा वेळेला त्या पिल्लाची जी आई आहे ती जेवण सोडून देते मग ती तिला समजावते तिचे लाड करते तिला बळेबळे भरवते आणि त्या हत, आई हत्तीणीला जिवंत ठेवते तिला घडलेल्या वाईट घटना विसरण्यासाठी ती मदत करते okay. आणि दुसरं म्हणजे एखादी जर हत्तीण प्रेग्नंट असेल तर सुईणीचं काम फार उत्तम रीतीने ती पार पाडत असते मग तिचे लाड करणं तिला जास्तीत जास्त खायला मिळावं यासाठी प्रयत्न करणं तिला बेबी जन्माला आल्यानंतर तिची काळजी घेणं आईची या गोष्टी मॅट्रिया करत असते सो मॅट्रिया ही सगळ्यात महत्वाची असते हर्ड मध्ये आणि वयोमानानुसार ते पद त्या हत्तीला मिळत असतं त्याच्याकरता वाद कुठेच होत नाहीत अच्छा मग आता जगातली सर्वात वृद्ध ही बद्दल तुम्ही सांगू शकता का ते, ते कुठे आहे आपण स्टेप बाय स्टेप बघूया हो की काही वर्षापूर्वी राजू जो श्रीलंकेतला हत्ती होता तो शहाऐंशी नाही तो चौऱ्याऐंशी वर्षाचा होता त्याच्यानंतर महेश्वरी त्रिवेंद्रम झूमध्ये होती महेश्वरी पंच्याऐंशी व्या वर्षी गेली पण त्याचं रेकॉर्ड्स कितपत आहेत ह्याच्याबद्दल मला माहीत नाही पण ते एक पंच्याऐंशी त्याच्यानंतर दक्षायणी होती ही त्रिवेंद्रमचे जे फेमस मंदिर आहे त्या मंदिरामध्ये होती मंदिरा ती पद्मनाभस्वामी मंदिरामध्ये ती शहाऐंशी का सत्त्याऐंशी वर्षी गेली आणि आत्ता कमलापूरमध्ये बसंती नावाची हत्तीण आहे तिचं वय नव्वद असल्याचं ते लोक सांगतात ओके okay, पण म्हणजे ती एक वृद्ध हत्ती अशी म्हणतात का म्हणजे बेसिकली हत्तीचा लाईफ स्पॅन हा किती असतो ऍव्हरेज पासष्ट सत्तर आपण धरून चालू शकतो आणि हा पुरातन काळापासून एवढाचा आहे का ह्याच्यात फरक कसा पूर्वी तो जास्त असावा असा, असा कयास आहे पण आत्ता पासष्ट सत्तरपर्यंत हत्ती जगतात ओके या स्पॅनला त्यांच्या आयुष्यमानाला धरूनच एक प्रश्न असा विचारायचा की एकतर भारतामध्ये हत्तींच्या एकूण किती प्रजाती आहेत आणि प्रजातीनुसार त्यांच्या लाईफ मध्ये फरक पडत जातो का त्या सगळ्यांचा मोनरलेस सारखंच आहे भारतामध्ये असं आपण नाही म्हणू शकत ओके okay. आपण असं म्हणू शकतो की दहा हजार वर्षापूर्वी हत्तीच्या अकरा जाती होत्या ओके okay. त्यातले दहाचे रेकॉर्ड्स आहेत त्यांची नावं आहेत त्या संपत 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 आता पृथ्वीवरती हत्तीच्या दोन जाती आहेत एक आहे आफ्रिकन एलिफंट दुसरा आहे आशियाई एलिफंट okay. आफ्रिकन एलिफंटच्या दोन प्रजाती आहेत okay. एक जे आपल्याला म्हणजे जगप्रसिद्ध आहेत ते म्हणजे सवाना एलिफंट okay. कारण त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्या गवताळ प्रदेशामध्ये तुम्हाला बघता येतात दुसरं आहे फॉरेस्ट एलिफंट आणि तिसरी जी प्रजाती आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब तर झालेली नाही पण मानवी वस्ती वाढल्यामुळे ते त्यांच्या प्रवासामध्ये वाळवंटात अडकले आणि ते डेझर्ट एलिफंट्स आहेत ओके म्हणजे डेझर्ट एलिफंटचं वेगळेपण काय तर नॉर्मली हत्तीन दोन वर्षापर्यंत आपल्या पिल्लाला दूध पाचते पण डेझर्ट एलिफंटमध्ये ती हत्तीन पाण्याच्या कमतरतेमुळे सहा वर्षापर्यंत पिल्लाला आपलं दूध पाजत असते सो so, ह्या हे झाले आफ्रिकन एलिफंट आशियाई हत्तींमध्ये पूर्वी सहा वेगवेगळ्या प्रजाती होत्या आता तीन आहेत त्यातले एक तर पॅलेस्टाईन वॉरमुळे संपलेली पॅलेस्टाईन एलिफंटची प्रजात आहे म्हणजे माणसाने इंटरफिअर केल्यावरती काय होऊ शकतं त्याचं वाईट उदाहरण म्हणजे पॅलेस्टाईन एलिफंट की तो त्या युद्ध सदृश्य स्थितीमुळे सदैव निर्माण झालेला त्याच्यात तो संपला आत्ता आहे त्याच्यामध्ये बोर्निओ एलिफंट आहेत इंडियन एलिफंट आहेत आणि श्रीलंकन एलिफंट आहेत आशियाई हत्तींपैकी म्हणजे शंभर टक्के आशियाई हत्तींपैकी साठ टक्के आशियाई हत्ती हे भारतामध्ये आहेत दोन हजार बाराला का त्याच काळामध्ये जे काही सेन्सेस झालं होतं त्याच्यामध्ये ती सत्तावीस हजार तीनशे बारा ही संख्या त्याच्यामध्ये आली सो ह्या म आपण असं वर्गीकरण करू शकतो आणि अगदीच भारतामधलं बोलायचं झालं तर दक्षिणेकडचे हत्ती जास्त काळेसावळे असल्याचं लक्षात येतं अर्थात विषयवृत्ताच्या जवळ असल्यामुळे ते असू शकतं hmm. नॉर्थ ईस्टमधले हत्ती छान आपले बोलू वगैरे असतात बऱ्याच जणांना हे माहीत नाही आहे की राजस्थानच्या जयपूरमध्ये एक सव्वाशे ते दीडशे हत्ती आहेत ओके okay. तर त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातही काही हत्ती आहेत पण ते साऊथमधल्या हत्तींबरोबरच जास्त आहेत जोडले गेलेले आहेत कर्नाटकातनच येऊन येऊन तो प्रवासांचा त्याचा रूट तयार झालेला आहे मित्रांनो आनंद शिंदे यांच्याकडून आपण हत्तींबाबत अशाच प्रकारे माहिती घेत राहणार आहोत हे मात्र नक्कीच परंतु त्यासाठी याच मुलाखतीचा दुसरा भाग पाहायला विसरू नका पाहत रहा न्यूज डंकाचं गाठीभेटी